पन्हाळ्या तालु तालुक्यातील गोठे गावातून प्रथमच श्रीक्षेत्र अक्कलकोटपर्यंत पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत होणारी दिंडी भाविकांसाठी मोफत असणार आहे दिंडी सहभागी होणाऱ्या भाविकांना समितीतर्फे सर्व सेवा मोफत देणार असल्याचं समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं पन्हाळा करवीर तालुक्यातील स्वामी भक्तांनी एकत्र येत पन्हाळ्या तालुक्यातील गोठेगाव ते श्रीक्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीचं आयोजन केलं आहे याबाबत गोठे इथं पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली महागाईमुळे गोरगरिबांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही अशा भाविकांना मोफत सेवा देण्याचा निर्णय समितीनं घेतलाय योगीराज काळुजीनाथ महाराज मठाच्या वतीनं दिंडी प्रमुख सरदार पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सोळा ते मंगळवारी सव्वीस डिसेंबर या कालावधीत दहा दिवस श्रीक्षेत्र अक्कलकोट पर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार आहे पायी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना चहा नाश्ता जेवण आणि राहण्याची सोय मोफत करण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांना या पायी दिंडीत सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आजपासून दररोज पाच किलोमीटर पायी जळण्याचा सराव करावा असं आवाहन समितीचे अशोक पाटील यांनी केलंय या पायी दिंडीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचंही पाटील यांनी सांगितलं यावेळी दिंडी प्रमुख सरदार पाटील प्रभाकर खाडे राम गुरव संदीप गुरव दीपक सुतार हनुमंत पवार प्रदीप पाटील उपस्थित होते